हे महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, इंटर्नशिप पाहिजे आहे, तर एक सुंदर अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. इथे वाचू शकणार आहात investindia.gov.in गव्हर्नमेंटची ऑफिशियल साईट आहे, आणि यांच्यातर्फे आपण काम करू शकतोय. तुम्ही ते वाचू शकता. कम वर्क विथ अस, यांच्यासोबत आपण एक चांगलं करिअर करू शकतोय. तुम्ही बघितलं असेल गव्हर्नमेंट जॉबसाठी अनेक जण प्रयत्न करत असतात, पण असे काही डिपार्टमेंट आहे त्याच्याबद्दल लोकांना जास्त माहिती नाही आहे. आणि जर का इथे आपण जॉब करतोय, इथे अप्लाय करतोय, तर आपलं सिलेक्शन पण पटकन होणार आहे, कारण की जास्ती लोकांना माहीत नाही आहे, कॉम्पिटिशन कमी आहे. तुमचं शिक्षण नसेल तर तुम्ही इथे इंटर्नशिपसाठी पण अप्लाय करू शकताय, फ्रेशर्स असाल तरी जॉबसाठी अप्लाय करू शकताय. हायरिंग प्रोसेस काय आहे, कशा प्रकारे सिलेक्शन होतं, महत्वाचं म्हणजे ग्रेट प्लेस टू वर्क सर्टिफाईड आहे, सलग दुसऱ्यांदा यांना अवॉर्ड मिळालं की इथे काम करण्यासाठी योग्य प्लेस आहे. तर नक्की अप्लाय करा. कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे, काय क्रायटेरिया आहे, सगळं तुम्हाला समजून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा, कारण की महत्त्वपूर्ण व्हिडिओज बनवतोय, जॉब अपडेट, बिझनेस आयडिया, करिअर गायडन्स, महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही इन्व्हेस्ट इंडियाच्या ऑफिशियल साईटवर आले, गुगलवर टाकले तरी तुम्ही या पेजवर येऊन जाल. तुमच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये आयकॉनिक मराठी टेलिग्राम चॅनलवर लिंक टाकलेली आहे. ओके, त्यानंतर तुम्ही ते बघू शकणार नेमकं इन्व्हेस्ट इंडिया काय आहे. तर जे पण भारतामध्ये बिझनेस आहे, त्यांना सुरू करायचे आहे, किंवा मोठे मोठे जे स्टार्टअप असतात, त्यांना हे हेल्प करण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया ही एक एजन्सी आहे. ती फंड वगैरे प्रोव्हाइड करत असते, किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे ती भारतामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत असते. ओके, यांच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही एकदा वाचू शकतात, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल नेमकं आपल्याला काम काय करायचं. ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा सगळं दिसून जाईल नेमकं यांची प्लॅनिंग काय असते, जसं की बिझनेस प्लॅनिंग अँड ॲडवायझरी हे करतात, स्ट्रॅटजी असते, लॉंग टर्म पार्टनरशिप असते मोठ्या मोठ्या ब्रँडसोबत, तर अशा प्रकारे आणि भरपूर सारे अवॉर्ड्स यांना मिळालेले आहे. ओके, तर तुम्ही इथे बघून घ्या. तर यांच्यासोबत आता आपल्याला काम करायला मिळणार आहे, जे की एक चांगली गोष्ट आहे. आता यांच्यासोबत आपल्याला काम करायचं तर इथे बघा दिले वर्क विथ अस, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपण यांच्याच करिअर पेजवर आलो, इथे वाचू शकतात investindia.in करिअर्स, यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर आलो तर इथे भरपूर साऱ्या जॉब वॅकन्सीज आहे, इथे आपण अप्लाय करू शकतोय. तर त्याआधी नेमकं हायरिंग प्रोसेस म्हणजे सिलेक्शन कसं होतं ते समजून घ्या. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे, म्हणजे इथे भरपूर साऱ्या जॉब्स आहे, मग इथे आपला अप्लाय करायचं आहे. ओके, अप्लाय केल्यानंतर आपली शॉर्टलिस्टिंग होते, म्हणजे जे जे अप्लाय केलं आहे त्यांची शॉर्टलिस्टिंग होते, शॉर्टलिस्टिंग झालेल्या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू होतो. ओके, इंटरव्ह्यू झाल्यानंतर तो इंटरव्ह्यू रिव्ह्यू केला जातो आणि मग हायरिंग प्रोसेस पूर्ण होते. तर अशा प्रकारे आहे, म्हणजे 1, 2, 3, 4 चार स्टेपमध्ये आपण इथे अप्लाय करू शकतो आणि जॉब मिळू शकतो. महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट जॉब आहे, पेमेंट चांगला आहे, आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटीसुद्धा आहे. तुम्ही जर इंटर्नशिपला अप्लाय करताय तर तुम्हाला घर बसल्या जॉबसुद्धा मिळणार आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा टोटल सध्या 40 जॉब्स अवेलेबल आहे. तुम्ही फिल्टरसुद्धा टाकू शकताय, तुम्हाला कुठल्या डिपार्टमेंटमध्ये पाहिजे आहे, मिनिस्ट्री ऑफ कल्चरमध्ये पाहिजे आहे, इन्व्हेस्ट इंडियामध्ये पाहिजे आहे, इंडिया इन्व्हेस्टमेंट गाईडमध्ये पाहिजे आहे. ओके, कशामध्ये पाहिजे ते तुम्ही बघू शकाल, किंवा स्टार्टअप इंडिया यासाठी पण आहे. ओके, आणि तुम्ही जर इथे फिल्टर टाकले तर कुठला जॉब प्रोफाईल पाहिजे आहे, जसं की असिस्टंट मॅनेजर सोशल अँड क्रिएटिव्ह, या रिलेटेड कुठली पोस्ट पाहिजे आहे, कन्सल्टंटची पाहिजे आहे, असोसिएटची पाहिजे आहे, कंटेंट रायटरची पाहिजे आहे, कोर टीम मेंबरची पाहिजे आहे, कल्चरल डेस्कची पाहिजे आहे. इथे भरपूर सारे डेटा अनालिटिक्स आहे, डेटा आर्किटेक्चर आहे, ग्राफिक डिझायनर आहे. ओके, भरपूर साऱ्या पोस्ट आहे, तुम्ही त्या पोस्टनुसार सुद्धा इथे अप्लाय करू शकणार. इथे बघा वेब डेव्हलपमेंट आहे, यंग प्रोफेशनल आहे, यंग प्रोफेशनलचे 10 पोझिशन्स आहे, वेब डिझायनरचे आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टचे सुद्धा 14 पोझिशन सध्या अवेलेबल आहे. मिनिस्ट्री ऑफ कल्चरल डेस्क आझादी का अमृत महोत्सव यासाठी सुद्धा पोस्ट आहे. ओके, आता जर का तुम्हाला ऑफिस जॉब पाहिजे असेल, जे की दिल्लीमध्ये पण इथे बघा 8 ते 10 वर्षांचा एक्सपिरियन्स लागतो आहे, इथे नाही सांगत आहे, मग तुम्ही हेल्थ केअरमधून असाल, एक्सपिरियन्स असाल तर इथे अप्लाय करा. नसेल तर इथे बघा असोसिएट असिस्टंट मॅनेजर आहे, 0 ते 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, इथे करू शकतो आहे, इथे करू शकतो आहे, 0 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, इथे तुम्ही अप्लाय करा. इथे 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो, इथे 10 वर्षाचा लागतो आहे. जिथे जिथे एक्सपिरियन्स लागत नाही तिथे आपण अप्लाय करू शकतो आहे. सी मोरवर क्लिक केल्यानंतर भरपूर सारे जॉब्स आहे, हे सगळे जॉब आपल्यासमोर आलेले. आता समजा तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करताय, तर यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर सगळी माहिती आली, असोसिएट असिस्टंट मॅनेजर. ओके, 0 ते 4 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, दिल्लीमध्ये हा जॉब असणार आहे,
हे ऑफिस जॉब आहे, पण जर तुम्हाला घर बसल्या पाहिजे आहे तर तुम्ही इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकताय, ते पण तुम्हाला सांगतोय. ओके, तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे, इथे कामाला लागल्यानंतर काय काय काम करावं लागणार आहे ते दिलेलं आहे, क्वालिफिकेशन काय आहे ते पण इथे सांगितलेलं आहे. ओके, जस्ट अप्लाय म्हणायचं आहे आणि इथे आपण अप्लाय करू शकणार आहोत. मग हा सिम्पल फॉर्म आहे, जसं की नाव, ईमेल ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, हाऊ वुड यू ॲड व्हॅल्यू टू इन्व्हेस्ट इंडिया. तुम्ही इन्व्हेस्ट इंडियामध्ये कशाप्रकारे व्हॅल्यू ॲड करू शकताय, तुमचा कॉन्ट्रीब्युशन देऊ शकताय, याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. हे सगळं तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. इंग्लिश येत नसेल तर कोणाची मदत घ्या, किंवा ए आय वेबसाईटबद्दल तुम्हाला सांगितलं होतं, राईट मी, यावरून पण तुम्ही एक चांगलं इथे लिहू शकताय. त्यानंतर व्हाय डू यू वॉन्ट टू वर्क ॲट इन्व्हेस्ट इंडिया, यांच्यासोबत तुम्हाला काम का करायचं आहे. तुम्ही गुगल जरी केलं तर अशा प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जातील. तुमचा बायोडाटा अपलोड करायचा आहे, तुमचं डॉक्युमेंट इथे अपलोड करायचं आहे, कॅप्चा टाकून सबमिट म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे जर का तुम्हाला दिल्लीमध्ये जॉब पाहिजे आहे. ओके, आता जर तुम्हाला घर बसले जॉब पाहिजे आहे तर इथे बघा इंटर्नशिप आहे, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे, जसं की आपलं नाव, ईमेल ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर. पुन्हा तोच महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला माहीत नसेल तर सांगू देतो, या दोनच प्रश्नांच्या बेसिसवर सिलेक्शन होतं, म्हणजे तुम्ही कशाप्रकारे व्हॅल्यू ॲड करू शकताय इन्व्हेस्ट इंडियामध्ये आणि तुम्हाला इन्व्हेस्ट इंडियासोबत का वर्क करायचं आहे, हे 50 वर्डमध्ये आणि हे 100 वर्डमध्ये तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा बायोडाटा अपलोड करायचा आहे आणि तिथं तुमचं डॉक्युमेंट असेल तर ते तुम्ही डॉक्युमेंट इथे एखादं अपलोड करू शकणार. त्यानंतर ते कॅप्चा टाकायचं आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपला फॉर्म रिव्ह्यूला जातो. फॉर्म रिव्ह्यूला गेल्यानंतर आपलं जर सिलेक्शन झालं, शॉर्टलिस्टेड झालं यांच्या HR टीमकडनं, मग आपला इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू झाल्यानंतर पुन्हा एक इंटरव्ह्यू होतो आणि आपलं सिलेक्शन होतं. गव्हर्नमेंट जॉब आहे, पेमेंट चांगला आहे. जर तुम्ही जॉबला लागताय तर 60,000 इथे पेमेंट जातो. डिपेंड पोस्टनुसार आहे, कुठे 30 आहे, कुठे 25 आहे, कुठे 60 आहे, कुठे 80,000 पेमेंट आहे, पण तिथे एक्सपिरियन्स लागतो. जर इंटर्नशिपसाठी तुम्ही अप्लाय करताय तर 20,000 to 25,000 तुम्ही कमवू शकणार आहात. तर जे एलिजिबल आहे नक्की त्यांनी अप्लाय करा. जबरदस्त माहिती मराठीमधनं उपलब्ध करून देतोय, अशाबद्दल लोकांना माहिती नाही आहे, त्यामुळे नक्की अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.